विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजाभाऊ सरवदे आणि पद्मजादेवी मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासन परिषदेत संस्था प्रतिनिधींमधून पद्मजादेवी मोहिते पाटील राजाभाऊ सरवदे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर सिनेट सदस्यांनी शिवस्मारक सभागृहाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान मागील 2 वर्ष कोरोना महामारीत गेले त्यामुळे सिनेट कमिटीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत, परंतु यंदा विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यामध्ये गुणात्मक बदल घडून आणणारे निर्णय घेण्यात येतील असा विश्वास सिनेट सदस्य राजभाऊ सरवदे यांनी व्यक्त केला. मी राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सिनेट मेंबर, पदवीधर मतदारसंघातून व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि विद्यार्थी विकास मंचच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर झाली आणि आज पदवीधर मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या रिझर्व मतदारसंघातून मी बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून जे सहकार्य मिळालं त्याबद्दल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं स्वतः सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये गेल्या 5 वर्षाचा अनुभव जमेस धरता येणाऱ्या 5 वर्षामध्ये निश्चितच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यापीठाचा विकास कसा होईल आणि ह्या सोलापूर जिल्ह्याचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं नेता येईल हा प्रयत्न आम्ही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 4 वर्षापासून विद्यापीठामधला चाललेला जो गोंधळ आहे विद्यार्थी हिताच्या विरोधात, तो गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न नवीन व्यवस्थापन परिषद करील हा आशावाद या निमित्तानं देतो. धन्यवाद. तर पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी सिनेट सदस्य निवडीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्था चालकांचे आभार व्यक्त केले. माझं नाव पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील. सिनेटवरती मी संस्था चालक ह्याच्या संघटनेतून मी बिनविरोध गेले होते. ह्या पुढचं इलेक्शन जे मॅनेजमेंट काउन्सिलचं होतं त्यात आमच्या संस्था चालक प्रतिनिधीमधून एक प्रतिनिधी खुला गटातून वर पाठवायचा होता आणि आज माझी निवड एकमतांनी बिनविरोध झाली. तर त्यात मोलाचं सहकार्य तुमच्या संघटनेचे जरी बाकीचे जरी सदस्य असले तरी फार मोठं मोलाचं सहकार्य मला बिनशर्तपणे मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ विकास मंच यांनी फार मोठं सहकार्य केलं त्याचं मी कधी विसरणार नाही. आणि विद्यापीठात काम करत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून आमचं काम चालू आहे. आमच्या दोघांची ध्येय एक असल्यामुळे विद्यापीठ विकास मंच असो किंवा मी असो आम्ही जे काम करत असताना विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि त्यासाठी विद्यापीठ विकास मंचला माझं पूर्ण सहकार्य तर राहीलच पण त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून मी विद्यापीठात काम करीन अशी मी शब्दांनी ग्वाही देते. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन डांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिनेट सदस्य राजभाऊ सरवदे आणि पद्मजादेवी मोहिते पाटील यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा सोलापूरच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी वसंत जाधव, सूर्यकांत जिंतम, अविनाश शंकू, शुभम चिट्ट्याल, सृष्टी डांगरे आदींसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख विद्यार्थी उपस्थित होते.